नमस्कार, मी प्रसाद देशमुख, अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापूस पुन्हा नरमला, सोयाबीन मध्ये काहीसे चढउतार, मका बाजार दबावातच, शेवग्यातील तेजी कायम आणि भारत खाद्यतेल आयातीवर अवलंबून असल्याने देशातच तेलबिया उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्न करतंय. पण देशातील बाजारात सध्या सूर्यफुलाच्या भावात मोठी घट आली. सूर्यफुलाला सध्या हमीभावापेक्षा तब्बल 2500 रुपये कमी भाव मिळतोय. मग सध्या सूर्यफुलाला काय भाव मिळतोय? सूर्यफुलाचे भाव नेमके कशामुळे दबावत आले? पाहुयात शेत मार्केट पॉडकास्टच्या शेवटी. देशातील बाजारात कापूस दरातील नरमाई कायम आहे. आजही शेतकऱ्यांकडे नेमका किती कापूस शिल्लक आहे यावरून मतभेद दिसतात. कापसाची आवकही सध्या सरासरीपेक्षा जास्त दिसते. कापसाला आज सरासरी 6900 ते 7400 रुपये भाव मिळाला. बाजारातील आवक अधिक असल्याचा दरावर दबाव असून हा दबाव आणखीन काही दिवस टिकून राहील असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांनी पुन्हा $14 खालची पातळी गाठली, तर सोयाबीनचे वायदेही $400 कमी झाले. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर दिसतात. काही ठिकाणी दरात 50 रुपयांचे चढउतार दिसतात, पण सरासरी दर पातळी कायम आहे. सोयाबीनला आजही प्रति क्विंटल सरासरी 4700 ते 5200 रुपयांचा भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला पुरवठा आणि खाद्यतेलातील मंदी यामुळे सोयाबीनचे भाव स्थिर असू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सध्या मक्याची आवक काहीशी अधिक दिसते. महत्वाच्या बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा जास्त असल्यानं दरावर दबाव आल्याचं व्यापारी सांगतायत. यंदा रब्बीतील उत्पादन चांगले आल्याचं सरकारचे म्हणणे, पण निर्यातीसाठी उठाव नाहीये, त्यामुळे मक्याचे भाव दबावात दिसतात. सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी 1800 ते 2100 रुपये भाव मिळतोय. निर्यात सुरू झाल्यानंतर मक्याच्या भावाला आधार मिळू शकतो असा अंदाज व्यापारी आणि उद्योगांनी व्यक्त केलाय. शेवग्याच्या भावात मागील काही दिवसांमध्ये वाढ झालीये. बाजारातील आवक कमी झाल्याचा परिणाम शेवग्याच्या दरावर दिसतो. सध्या बाजारात शेवग्याला प्रति क्विंटल सरासरी 3000 ते 4000 रुपये भाव मिळतोय, तर बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. शेवग्याला उठाव चांगला असल्याने पुढील काही दिवस शेवग्याच्या दरातील तेजी टिकून राहू शकते असा अंदाज शेवगा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सध्या सूर्यफुलाच्या भावात मोठी घट झालीय. मागील हंगामात सूर्यफुलाला 6400 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता, तर 2023-24 हंगामासाठी सूर्यफुलाच्या हमीभावात 360 रुपयांची वाढ करून 6560 रुपये करण्यात आला. सध्या सूर्यफुलाचे भाव 4000 आलेत. सध्याचे भाव गेल्या वर्षीच्या हमीभावापेक्षा 2400 रुपये आणि चालू हंगामातील हमीभावापेक्षा 2760 रुपये कमी आहेत. यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही असं शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांच्या या दाव्याला सरकारचे आकडे पुरावे देतात. सरकारने यंदाचा हमीभाव जाहीर करताना सरकारने 1 क्विंटलसाठी 4505 रुपये उत्पादन खर्च येतो असं सांगितलं. या उत्पादन खर्चावरून हमीभाव ठरवण्यात आला, म्हणजे शेतकऱ्यांना सध्या उत्पादन खर्चापेक्षा 505 रुपये कमी भाव मिळतोय. भारतात यंदा सूर्यफूल तेलाची आयात वाढली. त्यातच युद्धाची झळ सोसणाऱ्या युक्रेनने सूर्यफूल तेलाचे भाव कमी करून निर्यात वाढवली. साहजिकच भारतात अधिक आयात झाली. आता परिस्थिती अशी आहे की सोयाबीन तेलापेक्षा सूर्यफूल तेल स्वस्त आहे. एरवी सूर्यफूल तेलाचे भाव लिटरमागे 20 ते 30 रुपयांनी जास्त विकले जाते, तर सोयाबीन तेलाचे भाव 130 रुपयांवर आहेत. त्यामुळे देशातील सूर्यफुलांपासून तयार होणाऱ्या तेलाचेही भाव पडलेत.
परिणामी बाजारात सूर्यफुलाचे भाव पडलेत. बाजारातील स्थिती पाहता सूर्यफुलाचे भाव 2 महिने दबावात असू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.